दोहेदास चला जोरदार गाया, क्या बात है क्या बात है। नवीन नाव सगळे माईक चालू करा, मग आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू। हॅलो, सोना म्हणतायत का उषा म्हणतायत का भाऊ म्हणतायत कि पांडू म्हणतायत, मला वाटतं हे सगळंच म्हणतायत, हो की नाही? एक मिनिट कॉलिंग चालू, मला खूप बोलायचंय पण त्याच्या आधी कसा वाटला? हॅलो भाऊ कदम यांचा डान्स जमलंय जमलंय, वन्स मोर पाहिजे, वन्स मोर पाहिजे, वन्स मोर पाहिजे, ऐकूच येत नाही आम्हाला काही, वन्स मोर हवाय का? या बात आहे, कुठलं गाणं वन्स मोर पाहिजे, केळेवाली पाहिजे कि बुरुम बुरुम पाहिजे? बुरुम बुरुम नाही, कसं आहे ना आम्हाला कळत नाहीये, आता मी विचारते त्याच्यावर ज्या गाण्यासाठी जोरदार आवाज ऐकू येईल ते गाणं वन्स मोर होणार, चालतंय का? चालतंय का इकडे? तर केळेवाली पाहिजे का? बुरुम बुरुम पाहिजे का? दोन्ही पाहिजेत का? क्या बात है, जरा दम घेऊ द्या, बाबूला काम फुटलंय, त्यांनी त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून पहिल्यांदा एकत्र डान्स केलाय, हे पहिल्यांदा घडतंय केवळ आणि केवळ आपल्या भोसरीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी। क्या बात है क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊ आणि सोनाली दोघांसाठी। पांडू 3 तारखेला रिलीज होतोय, काय मजा असणार आहे आजच्या डान्सच्या परफॉर्मन्स मधनं आपण पाहिलंच आहे, पण त्याहून उपर अजून खरं तर आपल्याला सगळ्यांशी गप्पा मारायच्या आहेत, पहिले परफॉर्मन्स घ्यायचा की पहिले गप्पा मारायच्या? मला वाटतंय शेवटचं बुरुम बुरुम वाजवा, पण आमच्या बरोबर सगळ्यांनी करायची स्टेप, जमतंय का? जमतंय? चला तर मग, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय की आमच्या पिक्चर मध्ये पांडू बरोबर माधू पण आहे, माधूला पण बोलूया का वन्स मोर करायला? क्या बात है, जोरदार टाळ्या कुशल भद्रिके, आणि माधूची बायको पण आज आमच्या मध्ये आहे, ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी हेमांगी कवी। तर मला असं वाटतंय की या दोघांची जोडी आणि आमच्या दोघांची जोडी आणि मग आपण सगळे मिळून बुरुम बुरुम वर एकदा परत नाचूयात। पहिल्या चित्रपटाबद्दल आपण या सगळ्या चारही आपल्या कलाकारांशी ज्यांनी आज खरंच जल्लोष केला आपल्या सगळ्यांबरोबर त्यांच्याशी पहिले गप्पा मारूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे वळूयात। भाऊ आणि कुशल दोघांना आपण कुठे बघतो आता, कुठे बघणार आहोत? मोठ्या पडद्यावर 3 तारखेला आपण चित्रपटगृहात बघणार आहोत। थोडक्यामध्ये मला भाऊ आणि कुशल तुमच्या केमिस्ट्री बद्दल आधी विचारायचं आहे आणि मग भाऊ आणि सोनालीच्या केमिस्ट्री कडे आपण वळणार आहोत। अरे ए, ए? एकतर भाऊ कदम तुम्हाला जसा दिसतो निरागस आणि इनोसंट तो तसाच आहे, नाही म्हणतात एवढाच आरडाओरडा थिएटर मध्ये झाला पाहिजे लक्षात घ्या। बरं, भाऊ आणि मी
गेले 7 वर्ष आम्ही सगळे हवा येऊ त्याच्या माध्यमातून तुम्हाला भेटायला येतो, मनोरंजन करतो. जशी तुमची आमची मैत्री असते तशीच गेली 20-22 वर्ष माझ्या आणि भाऊची मैत्री आहे. आम्ही भाऊविषयी थोडंसं तुम्हाला छान आणखीन माहिती सांगतो, म्हणजे तुम्ही सगळे भाऊचे फॅन आहात, पण भाऊची एक न बघितलेली बाजू किंवा न कळलेली बाजू, आतापर्यंत माहीत नसलेली बाजू मी तुम्हाला सांगेन, त्यामुळे तुम्ही ती ऐका आणि मग भाऊच्या नावाचा जल्लोष करा. ओके, हा माणूस अत्यंत साधा सोपा सरळ जसा आहे तसाच आहे. गेले 20-22 वर्ष जेव्हा तो कोणी सुपरस्टार नव्हता तेव्हा सुद्धा हा असाच होता आणि हा आजही तसाच आहे. थँक्यू थँक्यू. हे फक्त मायबाप प्रेक्षकांमुळे झालंय. एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे, एक किस्सा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. म्हणजे आज जसं तुम्ही आमचा सत्कार करताय किंवा भाऊच्या नावाने जसा जल्लोष करताय, काहीतरी बोल ना. तुला माहिती आहे ना काय मला मुक्या मुक्याने बसायला केवढं आवडतं. गप मेल्या. आणि या पुढे त्या संगी जवळ आपल्या भेटीच्या निरोपाच्या चित्त्या देऊ नकोस. का ग? ती आधी येडी स्वतः वाचती आणि मग मला देते. मग त्याला काय होते? त्याला काय होत तुझ्या शुद्ध लेखनाच्या ज्या चुका आहेत ना त्या लाल पेनानं दुरुस्त करून देते. तुझ लव लेटर आहे का घटक चाचणीचा पेपर आहे हेच कळत नाही. ती संगी येडीच आहे. तुला मी माग लेटर मध्ये लिहिलं होतं तुरीत भेट. तिला वाटलं मला त्वरित लिहायचंय. तिला काय कळतो तुरीत लकल्ला. ए कल्ला ते सोड, मला एवढं अर्जंटली का बोलवलं ते सांग की. अरे हा ते विसरलोच. मनावर दगड ठेवून ऐक. ठेवला लयच मोठा ठेवला वाटत, हरकत नाही. दगड ठेवून ऐक, आता आपला प्रेम भंग होणार आहे. एवढंच ना, मला वाटलं तुला एड्स बीड झाला की काय. अरे काही काय बोलती, एवढं प्रेम करते तू माझ्यावर. तसं नाही रे, ती माग कवा तरी तू नाही का माझ्या बापाला रक्तदान केलं होतस म्हणून जरा मी घाबरली. नाही नाही तसं नाही, पण प्रेम भंग म्हणजे तुला कळलंच नाही का? नाही, मराठीचीच बोंबे वाटत. मला इंग्लिश लागते म्हणजे मला इंग्लिश थोडं थोडं कळत. मराठी सांगितलं कळत नाही? नाही. इंग्लिश मध्ये सांगू. ए रे आर्ची, घरगुती आर्ची. अगं ऐक, प्रेम भंग म्हणजे आपला आता ब्रेकअप होणार आहे. ब्रेकअप काय? हा ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप. पाहिलं का सिरियल बायाचा परिणाम? एकच गोष्ट 3 वेळा अशी अशी. अगं असं मान मोडूस तर काम ते सिरियलवाल्या बाया करतात, आपण नाही करायचं. आपण शेतात मान मोडूस तर काम करायचं. ब्रेकअप मान मोडूस सर शेतात काम करायचं. मान मोड्या, माझ मन मोडलंस, माझ दिल मोडलंस तू. तुझ्या बगैर कधी मला ऊस गोड लागला नाही. आणि तुला दी, माझ्या बगैर कुठलेच आंबे मोसंबी गोड लागले नाहीत. मग असं काय घडलं की तू मला नकार देतोयस आणि माझ्या बरोबर ब्रेकअप करतोयस? तेच सांगतो ग, आपल्या प्रेमाच्या उसाला कोला लागला, आपल्या नियतीची मोसंबी डागाळली ग डागाळली. म्हणजे नेमकं काय झालंय? हे बी नाही कळलं. नाही म्हणजे माझं लग्न ठरलंय. पत्रिकेचं प्रूफ आणलं होतं तुला दाखवायला. मी तळभद्री बापरी हरामखोर. काय बदमाश, लाज कशी वाटली नाही तुझी, जीभ कशी नाही झडली रे. अरे यानं 5 वर्ष मला झुलव झुलव झुलवली आणि आता दुसरीच्या गळ्यात घंटा मारणार आहेस नंदी बैला.
अरे त्याला काय होतंय मग, पाच वर्ष सरकार बदलते, आपलं प्रेम बदललं तर काय फरक पडतो, काय बोलतोय? आणि तसं असेल तर देतो मी तुला बाहेरून पाठिंबा, तिसरी आघाडी हा बाहेरून पाठिंबा। मला माहितीये तुला त्या शहरातल्या टवळीचं स्थळ आलंय ना, हे म्हणजे असं झालं पिकवायचं आम्ही आणि शिजवायचं शहरवाल्यांनी। नाही तसं नाही, म्हणजे तिचा बायोडाटा त्या घरच्यांना लय आवडला ना, त्याच्यामुळे बायो डेटा आवडला म्हणे। अशी मोठी कुठली असली बॅलिस्टर लागून गेली, हाय तर झेडपीतली मास्टरीन, आणि तिचा अर्धा बायोडेटा वाचताना संतोषी मातेची पोती वाचणं इतका टाइम घेतलास तू? आणि काय लिहिलं होतं रे तिच्या बायोडेटात, काय लिहिलं होतं सांगू का तुम्हाला? काय लिहिलं होतं तिने? लिहिलं होतं फर्स्ट क्लास इन बीएड। या नाकतोड्यानं काय वाचलं माहितीये का? फर्स्ट क्लास इन बीएड। हा ही तुझी अक्कल धावी नापाशा। हा अरे वरण भातातला कढीपत्ता असा बाजूला फेकतात, तसं तुझ्या जिंदगानीतून मला फेकून दिलंस, माझा तळतळाट लागल तुला। अगं असं काय तळतळाट दिली? अगं जत्रेत एका कागदावर खाल्लेल्या गोडी शेवाची शपथ घ, मी तुला धोका नाही दिला। तुला माहिती ना आपलं झेंगार कळल्यावर माझ्या आईने किती तमाशे केले। तमाशा नाटक दुसरं काय? नाटक म्हणती का? अरे माझ्या आईने जहर खाल्लं होतं, तोंडात तुला असं फेस येत होत, फेस जहर जहर खाल्लं होतं। अरे जवळ जाऊन बघितलं तर सकाळच्या आंघोळीवर वास येऊ लागला, नंतर तोंडातून बुडबुडे आणि फुगे आल्यावर कळलं म्हातारीनं शॅम्पू गिळलं होता। आखी फॅमिलीज बर्बाद नसती, बिंडोक डोक्यात घालायचं तोंडात घालते। असू दे, आता लय तुला बिंडोक वाटायला सगळे, आधी तुले आत्या झालं का जेवण? आत्या काय करायला? आत्या 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 आत्याच काय झालं मग तुला? ए मला काही गोड वाटत नव्हतं की तुमच्याकडे एवढा मोठा एलईडी टीव्ही होता ना, त्याच्यावर पांडू चित्रपटाचा ट्रेलर बघायला येत होते, आणि चला हवा येऊ द्या बी। हा तेच म्हणलो मग, चला हवा येऊ द्या आता। नाही म्हणजे काय की हे बघ, ब्रेकअपचं कारण सांगतो तुला मी। काय? तुझ्या बापाला मागे डेंगू झाला होता पाय। वय? हा म्हणजे जास्त जागीच मिळाला तुझ्या बापाला चावल्यावर। नाही पण म्हणजे तुझ्या बापाला डेंगू झाला होता, त्याच्या ब्लड मधल्या प्लेट का काहीतरी लेट झाल्या होत्या, प्लेटलेट कमी झाल्या होत्या, तेव्हा तुझ्या बापाला मी रक्तदान केलं, तेव्हा तुझ्या बापाचा जीव वाचला। मात्र तुझ्या बापात आणि माझ्यात एकच रक्त आहे, त्यामुळं सायन्स सांगत की बाबा ब्लड रिलेशन मध्ये लग्न नाही केलं पाहिजे बाबा। असं होय मग एक काम कर, इकडे तुझ्या बहिणीला ना तुझ्या घरातल्या डासांना ढेकणांना भाऊ बिजेला ओवाळायला सांग, कारण त्यांच्यात मी तुमचंच रक्त आहे भाऊ बहीण। किती बोलती का, किती बोलती? अरे तुझ्यासाठी मी काय काय केलं विचारलं? काय केलं काय केलं? अगं तुला करवंदा आवडतात म्हणून मी असं करवंदाच्या जाळ्यात हात घातला, तिथे एवढा मोठा साप होता, सापाला बाजूला करून तुझ्यासाठी करवंदा आणली होती मी। होय ना, आठवतंय ना? अरे तवा सापाला घाबरला नव्हता, मग तुझ्या आता बापाला का घाबरतोयस? छाती ठोकपणे सांग, लग्न करीन तर या रंजेशीच। वाटत्या कुसुमाग्रजांच्या कविता ऐकवायच्या, स्वतः लिहिल्याच्या ठाटात काय लिहायचा? प्रेम कर भिल्ल्यासारखं, आणि आता का भेल्ल्यासारखं वागतोय पळपुटा भेकड? मी भेकड? होय मग तू माकड, आणि मला माकडासारखं संसार नाही करायचा खाजवत। मी माकड? हा एकदा एकदा फक्त एकदा आरशात ना स्वतःच तोंड पाय। तुला बघितलं ना तर घुबडाला दोन दिवस झोप यायची नाही, आणि सकाळी जर तुझा कुणी चेहरा पाहिला तर दिवसभर करपट ढेरकाय ढेकळे येतील। असं होय? तुलाही तशी काही मस्तानी आहे, अक्कल नसतानी म्हणे मस्तानी। अरे मस्तानी असं पान गिळलं ना गळ्यातून उतरताना दिसायचं, माझ्या बी दिसत, तू डांबर गिळलं तरच दिसन काळ तोंड। अरे मेकअप तर थरपाय थबाडावर, अरे वाटी उलटी ठेवून खरडली ना तर वाटीभर खरडण निघाल मेकअपचं। लाज कशी वाटत नाही तुला हे बोलताना? अरे आठव आठव डोंगरा पलीकड त्या नदी काठी काय शब्द घेतल्या होत्यास तू? अरे तूच आठव डोंगरा पलीकडे काय घडायचं? काय घडायचं? अरे अख्खा गाव हागणदारी मुक्त झाला तरी हातात टंबरेल घेऊन डोंगरा पलीकडे जायचो तिला भेटायला। सगळ्या गावाचे टोमण्यांचे डोंगर पार करत करत डोंगरावर हिला भेटायला जायचो नदी काठी, आणि ही नदीत उतरून खेकडे धरत बसायची। धरत बसायची कोणासाठी? तुला आमटी आवडायची खेकड्यांची म्हणून, आणि आता त्या खेकड्यांसारखं माझं पाय खेचून तोंडावर आपटवलं मला। एकदा काय ती खेकड्याची आमटी खाऊ घातली, किती दिवस डंक मारणार आहे मला डंक? तुला तर इंगळ्या डसल्या पाहिजेत इंगळ्या। आणि तुला काय वाटलं रे
मी काय तुझ्या भरोशावर नुसती बसली नव्हती. नाही परवाच त्या खालच्या आळीतल्या पक्यानं मला परपोद मारलाय. आणि मी त्याला म्हणलं विचार करून सांगेन. पाहून पाहून कोण पाहिला तो पक्या. जातात ना म्हैसूर पाक सारखं तोंड आहे त्याचं. असू दे असू दे म्हैसूर पाक तर म्हैसूर पाक. म्हैसूर पाक्या ए म्हैसूर पाक्या तू म्हैसूर पाक्या. तू कळलं की गोडीशेव किती इमानदार निघाली ते. म्हणजे तू त्या पक्याला हाव म्हणणार आहेस आता. तू बी चाललायस की त्या झेडपीतल्या मास्तरणीला बरोबर लग्न करायला. आपण माझ्या हृदयाच्या झेडपीत आपल्या हृदयाच्या झडपीत असून बी तूच आहे ग. काय बोल नकोस निघ इकडून. मला तुझं तोंड बी दाखवू नकोस. आणि तुझ्यासाठी मी कविता लिहिली आहे. मी मी तुझ्यासारखी चोरली नाही कुठली. असं भेटशील कधी कुठल्या जीवनाच्या वळणावर. भेटशील कधी कुठल्या जीवनाच्या वळणावर तर ओळख दाखवशील करे मला. मी कोण आहे त्याची ओळख तुझ्या सोबत असलेला करून देशील करे तिला. निघून जा मला खूप रडू येत आहे. निघून जा. नको काय रडू. तू रडली की अजून वांगळ दिसती. ठीक आहे जातो. जा. खुद को छोड़ गई हो दिल में मेरे. तुम्हें तो ठीक से बिछड़ना भी नहीं आता. मंजे हिंदी ची भी बोंबे का. काय बोलाव आता. अगं येडे पत्रिकेचं प्रूफ नीट पाहायचं तर खरं. अरे बहिणीच्या लग्नाची पत्रिका आणली होती मी. आणि कार्यवाहक म्हणून पाहे तुझ्या बापाचं नाव टाकले. हा तुझे पप्पा आणि माझे पप्पा म्हणत होते तिच्या लग्नात आपलं मी साखरपुडा उरकून टाकू म्हणून. आणि मग आता तो पक्या. त्याची थाप मारली मी. त्यांनी बारशेपर्यंत तयारी केली त्याच काय. जाऊ दे. हे बघ टेन्शन घेऊ नको. मला तू कधी सोडणार नाही ना. तू सोडलंस ना तर मी महेश दादांना सांगून ना तुला कुठेच सांगलं. हा नाही नाही टेन्शन घेऊ नको. अगं पांडू मा तुझ्या जोडी सारखी आपली जोडी आहे. म्हणजे एक नंबर. चल कुठं. तुझ्यासाठी दोन तिकीट आणली आहेत मी. कुठल्या पिक्चरच्या. पांडू पिक्चरच्या. काय सांगतो. चल अरे चला. तर मगाशी जसं मी सांगितलं की मी पहिल्यांदाच भालचंद्र कदम यांच्याबरोबर काम करते. आता आपल्या हिरोला भाऊ कसं म्हणायचं ना. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र काम करतोय आणि 4 दिवस झाले आमचं गाणं येऊन त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळीकडनं मिळतोय. सगळ्यात जास्त प्रतिसाद या भागातून मिळतो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की जितकं भरभरून प्रेम तुम्ही आमच्या केळीवाली आणि बुरुम बुरुम या दोन्ही गाण्यांवर आणि ट्रेलरवर केलं आहे तितकंच प्रेम चित्रपटावर जाऊन चित्रपटगृहात पाहून कराल. खरं तर आनंद होतोय की कितीतरी दिवसांनी कितीतरी महिन्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे जिथे तुम्हा सगळ्यांना अतिशय समोरासमोर बघून आनंद होतोय. त्यामुळे तुम्हाला आमचा पिक्चर येतोय हे प्रत्यक्षात सांगताना आणखी जास्त आनंद होतोय. सो ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल महेश दादा आणि संपूर्ण या मंचावर उपस्थित आणि तिथे उभे सगळ्या कार्यकर्त्यांची ही जी सगळी टीम आहे त्यांचे मनापासून आभार. या चित्रपटाच्या मार्फत पुन्हा एकदा दादा कोंडकेंचा सुवर्ण काळ मराठी चित्रपटसृष्टीला लाभेल अशी अपेक्षा आहे. आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल याची सुद्धा अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा तितकंच खळखळून हसवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत पांडू हा चित्रपट घेऊन. पांडूची मी उषा उषा केळेवाली जी त्याची बायको आहे त्याची खंबीर साथ आहे. तुम्ही आता मगाशी टीझरमध्ये पाहिलं की ती साडी वगैरे नेसून बिनधास फाईट करते मारामाऱ्या करते अशी नायिका अशी हिरोईन तुम्हाला बघायला आवडेल. आणि असा निरागस भाऊ जो तुम्हाला एरवी बघायला खूप आवडतो तो पांडू म्हणून चित्रपटात बघायला प्रचंड आवडेल. आणि मला असं वाटतंय की आता अजून न थांबता आपण मगाशी जो राहिलेला वन्स मोर होता तो खरं तर याच्यासाठी आपण थांबवला की महेश दादांसमोर तो वन्स मोर व्हावा. तर आहे का अजून इंटरेस्ट आहे का तुम्हाला. काय आवाज येत नाही. जातो आम्ही घरला. अजूनही आवाज येत नाही. काय करायचं. लहान मुलं खूप ओरडतात मग त्यांच्यासाठी करूया. झालं पाहिजे. चला तर मग बुरुम बुरुम लावता का.
आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मनाला भावला असेल, तर लाईक करून नक्की सांगा. आपल्या कमेंटची देखील आम्ही वाट बघतोय. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ तुम्ही यासाठी दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हायरल इंडियाला, तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.